नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सहर स्वागत करतो. मित्रांनो, शेळीपालनातील एक अतिशय महत्त्वाचा विषय मी आज आपल्यासाठी या व्हिडिओमार्फत घेऊन आलेलो आहे. तो विषय असाच की शेळीपालनात चाटणवीटाचे अविश्वसनीय फायदे आणि ती चाटणवीट फक्त आणि फक्त आपल्याला 10 रुपयात कशी मिळू शकते ही सर्व माहिती मित्रांनो मी या व्हिडिओवर सांगणार आहे. चाटणवीट कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे तिचे फायदे आपण शेळीपालनामध्ये घेऊ शकतो व कशा प्रकारे ती उपयोगी पडते याची सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा शेळीपालनातील एक ना एक बारीकातली बारीक आणि मोठ्यातली मोठी माहिती जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेळीपालनाची संपूर्ण माहितीही मिळत राहील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रेरणा मिळते एका नवीन विषयावरती नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण वळू आपल्या विषयाकडे. मित्रांनो, आपल्या घरी कसल्याही प्रकारचं जनावर असो, गाय म्हैस शेळ्या असो मेंढ्या असो, हे सर्व जनावरे खूप आरामशीर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने या चाटणवीटीला चाटतात. तर आपल्याला शंका घेण्याची काहीच गरज नाही. तर आपण या चाटणवीटीचे फायदे बघूया. भूक वाढणे, चारा चांगला पसणे, प्रजनन क्षमता वाढणे, लवकरात लवकर मित्रांनो हीटवर येणे, वेळेवरती हीटवर येणे, यामधील भरपूर पोषक तत्वामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढणे, त्यासोबतच यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढणे, त्यासोबतच कॅल्शियममुळे हाडके मजबूत होणे, कणखर होणे, यामधील पोषक तत्वामुळे जे आरोग्य आहे ते टिकून राहते, बीमार पडण्याचे प्रमाण हे कमी होत चालते. त्यासोबतच पोटामध्ये जर गर्भ असला आणि गर्भ अवस्थेत आपण जर ही चाटणवीट आपल्या जनावरांना शेळ्यांना चाटण्यास दिली तर तिच्या गर्भातल्या जो शिशू आहे जे बाळ आहे त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते, चांगल्या प्रकारे ते वजनदार बनते आणि त्यासोबतच ते सशक्त जन्माला येते. आणि यामध्ये क्षाराचे प्रमाण म्हणजेच मिठाचे प्रमाण हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोटातील जे विकार आहेत, उदाहरणार्थ पोटात गॅस होणे, भूक न लागणे, अन्न चांगले न पचणे, हे सर्व विकार यांनी दूर होतात आणि पोट हे चांगल्या प्रकारे साफ होते व पचन संस्थाही टिकून राहते. आणि आपण जाणून घेऊया मित्रांनो की या चाटणवीटीमध्ये असं काय असते की ते इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या शेळ्यांसाठी आपल्या जनावरांसाठी काम करते आणि आपण याला एक सप्लिमेंट म्हणून सुद्धा वापरू शकतो. मित्रांनो, या चाटणवीटीमध्ये 84 प्रकारचे मिनरल्स अवेलेबल असतात जे आपल्या शरीरासाठी म्हणजेच शेळ्यांच्या शरीरासाठी अतिशय पोषक असते किंवा इसेन्शियल म्हणजेच अतिशय गरजेचे असते. ते मिनरल्स याच्यामध्ये भरलेले असतात. त्यासोबतच यामध्ये क्षाराचे प्रमाण म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची मीठ देखील ऍड असतात. त्यामध्ये सेंधा नमक किंवा काळं मीठ आणि खाण्याचं मीठ अशा प्रकारचे मित्रांनो वेगळ्या प्रकारचे मीठ हे ऍड केलेले असतात, ज्याने तुम्हाला पहिले सांगितलं की पोट हे हमेशा साफ राहतं, पचनक्रिया ही चांगली बनून राहते. आणि त्यासोबतच मित्रांनो यात मॅग्नेशियम, आयरन, झिंक, कोबाल्ट, पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम, लॉडिन यासारखे पोषक तत्व ऍड आहेत. आणि शरीराला पोषण देणारे पोषक तत्व यामध्ये ऍड असल्यामुळे याला आपण एक फीड सप्लिमेंट म्हणू शकतो. आणि मित्रांनो, मला नाही वाटत की यापेक्षा स्वस्त कोणतं फीड सप्लिमेंट आपल्याला भेटू शकतं तेही इतकं पोषक. आणि तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे अवघ्या 10 रुपयात आपण एक चाटणवीट ही विकत घेऊ शकतो. ती कशा प्रकारे? तर तुमच्या जवळील जेही सरकारी व्हेटरनरी हॉस्पिटल म्हणजेच सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना तिथे तुम्ही जर मागणी केली चाटणवीटाची तर तिथे चाटणवीट ही अवेलेबल असते आणि तुम्हाला अवघ्या 10 रुपयात तिथे ही चाटणवीट भेटू शकते. आणि तुम्ही जर एखाद्या व्हेटरनरी मेडिकलमध्ये गेला तर अवघ्या 70 ते 90 रुपयापर्यंत तुम्हाला हेच मित्रांनो 1 किलोची चाटणवीट ही मिळते. त्यामुळे हीच चाटणवीट 10 रुपयात तुम्हाला भेटते एका सरकारी दवाखान्यामध्ये म्हणजे सरकारी व्हेटरनरी हॉस्पिटल जनावरांच्या दवाखान्यामध्ये. तर तुम्हाला मेडिकलमध्ये जाण्याची गरज नाही, अवघ्या 10 रुपयात इतकं पोषक तत्वांनी भरलेलं एक तुम्हाला सप्लिमेंट भेटत आहे. तर मित्रांनो, ही चाटणवीट कशा प्रकारे लटकवायची आहे किंवा कशा प्रकारे आपण शेडमध्ये टांगवायची, तुम्हाला व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे दिसत असेल अशा प्रकारे टांगून ठेवायची आहे आणि शेळ्या ह्या आरामशीर तिला चाटतात. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला खाली लाल जे सबस्क्राईब बटन दिलेलं आहे खाली व्हिडिओच्या खाली त्याला दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या जवळील घंटीच्या चिन्हावरती प्रेस करा, त्याला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो शेळीपालना संबंधित त्याची लगेच माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर चला मित्रांनो, भेटूयास एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत.
जय जवान जय किसान।